हे बोर फुल होते अशा तोडला जाऊ का घर निकल करते आशे फूल बस सर लिओ ना तुमले तुम कोण चालता चलता नहीं तुम्हें बाद में होगा वो कुछ नहीं वैसे गेट ही गया ना चला पुढं चला ना अरे चला फुलं फुलं तर व्हायचं ना फुलं व्हायची फुलं करा सुरू कर भारत माता की जय।
अभी क्या करें एक साथ राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे। एक राष्ट्रीय गीत शुरू करेंगे। चिरोपकार भाषणामध्ये भाग घेतलेला आहे गावंडे मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी मुलांची भाषण घ्यावी। सुद्धा
शुभेच्छा. 17 सप्टेंबर 1947 रोजी आपण 17 सप्टेंबर आजच्याच दिवशी आपला मराठवाडा स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपण मात्र मराठवाडा निजामाच्या ताब्यातच राहिला. हैदराबाद येथील निजामाच्या सेनापती कासिम रझवी यांच्या रजाकार या संघटनेने मराठा येथील जनतेवर अत्याचार सुरू झाला. या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम सुरू झाला. सर्वांना नमस्कार. माझे नाव प्रतीक चौकुर होत आहे. मी आज तुम्हाला 17 सप्टेंबर यांच्या शिक्षण येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणींनी सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारतात 565 संस्था होती. सर्व संस्था भारतात विलीन झाली, पण काही संस्था भारतात विलीन होण्यास नकार दर्शवला. त्यातील एक म्हणजे हैदराबाद संस्थान. या संस्थानावर मीर उस्मान अली खान यांनी जगाची सत्ता होती. त्याला त्याचे स्वतंत्र राज्य हवे होते, पण संस्थानातील प्रजेला स्वतंत्र भारतात सामील व्हायचे होते. तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम उभा राहिला. याला विरोध करण्यासाठी निजामाचा सेनापती कासिम रझवी याने रजाकार ही संघटना स्थापन करून त्यात मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, पानतरे व इतर थोर सैनिकांनी आपल्या प्राण्याची निजाम तोंड अशी पडला. मराठवाडा भारताचा झाला. निजाम तोंड अशी पडला. मराठवाडा भारताचा झाला. हजारो सलाम्या दिवसाला महाराष्ट्राचा एक राष्ट्रीय सण झाला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला असला, तरी भारतात अनेक संस्थाने होती. त्यामध्ये हैदराबाद हे एक निजामाचे संस्थान होते. हे भारतात सामील होण्यास तयार नव्हते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून प्रयत्न केले. तसेच वंदे मातरम चळवळीद्वारे अनेक विद्यार्थ्यांनी मराठवाडा निजाम मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु निजाम ऐकत नव्हते. शेवटी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन बिलू ही लष्करी कारवाई केली. त्यामध्ये निजामाचा पराभव झाला. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला. भारतातील मराठवाडा स्वतंत्र झाला. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढाईत अनेक लोक सहभागी झाले. तसेच महिलांनी महत्वाची कामगिरी बजावली. अशा प्रकारे मराठवाडा यशस्वी झाले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रसन्न मतात आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. हा दिवस आपल्यासाठी फक्त एक दिवस नाही तर आपल्या इतिहासातला एक अविस्मरणीय क्षण आहे. या दिवशी आपला मराठवाडा निजामांच्या अत्याचारी राजवटीच्या बेड्यातून मुक्त होऊन महाराष्ट्रात विलीन झाला. या ऐतिहासिक घडामोडीमागे स्वामी रामानंद तीर्थ यांचे अथक प्रयत्न आणि बलिदान. त्यांनी मराठवाड्यातील जनतेला एकत्र करून निजामाविरुद्ध लढा उभारला. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनता एक झाल्यानेच आपण आज स्वतंत्रपणे श्वास घेत आहोत. मराठवाडा मुक्ती संग्राम हा भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. या संग्रामाला यशस्वी करण्यासाठी अनेकांनी आपले जीवनपणाला लावले. त्यांच्या बलिदानाचं स्मरण करून आपण आजही प्रेरणा घेतो. मराठवाडा मुक्ती संग्राम हा दिन आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. जय नमस्कार. माझे नाव विशाल आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहात. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा. एवढं बोलून मी माझ्या भाषेत संबोधित. सर्वांना नमस्कार. माझे नाव पल्लवी सिमयर आहे. आज 17 सप्टेंबर
हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा हार्दिक शुभेच्छा. आज ज्या दिवस आज 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, पण आपल्या मराठवाड्यावर निजामाचा संस्थान राज्य करीत होते. त्यानंतर अंगणवाडी ताई आणि तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल शाळेच्या आणि मुख्याध्यापक समितीने आभार व्यक्त केले.